मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी सेवा ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याची माहिती मिळते. हार्बर लाईनवरील लोकलवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. गेल्या 1.5 तासांपासून लोकल सेवेवर परिणाम झाल्यामुळे नोकरदारांना आता प्रचंड त्रास हा सहन करावा लागतोय. त्यामुळे आपण पाहतोय सध्या काल सुद्धा असाच मुसळधार पाऊस मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या विविध जिल्ह्यांमध्ये झालेला आहे आणि याचा परिणाम अर्थात लोकल ट्रेनवर झाल्याचंच आपण सध्या पाहू शकतो. मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी सेवा ही पूर्णपणे ठप्प असल्याचं कळत आहे. तर दुसरीकडे रेल्वे रुळावर पाणी साचल्याची माहिती सुद्धा हाती येते आहे. हार्बर मार्गावर सुद्धा असाच काहीसा लोकल ट्रेनच्या वेळापत्रकांवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाण्याचीही सध्याची आपण दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं ट्रॅक्सवर सध्या पाणीच पाणी पाहायला मिळतं. गेल्या 1.5 तासांपासून लोकल सेवेवर परिणाम झाल्यामुळे आता सकाळी आपल्या कामावर जाणाऱ्या नोकरदारांना मात्र याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पाहतोय पावसामुळे सध्या लोकल ट्रेन या ठप्प आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विविध स्टेशन्सवर तसंच हार्बर मार्गावरच्या विविध स्थानकांवर सुद्धा सर्वच प्रवाशांनी एकच गर्दी केलेली आहे. ठाणे ते सीएसएमटी अप आणि डाऊन रेल्वे सेवा सध्या ठप्प असल्याची माहिती मिळते. एकीकडे रुळावर पाणी साचल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि त्यामुळे लोकल सेवा ही ठप्प झालेली आहे. त्यामुळे कालपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा परिणाम आता लोकल सेवेवर झालाय. त्यामुळे आज सकाळी आता कामावर जाणाऱ्या नोकरदारांना मात्र आपण कामावर वेळेत कसं पोहोचायचं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. एकीकडे रेल्वे मार्गावरची ही अवस्था आहे तर दुसरीकडे अनेक सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेले आहे. त्यामुळे रस्ते मार्गावर सुद्धा अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा मध्य रेल्वेच्या वतीने ठाण्यावरनं सीएसटीचे जाणारा ज्या काही लोकल्स आहेत त्या लोकल्सला देखील बसलेला आहे. मागील 1 तासापासून ही लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या वतीने दरवर्षी दावा करण्यात येतो की कुठल्या प्रकारची गैरसोय जे काही सर्वसामान्य चाकरमाने किंवा मग रेल्वे प्रवासी आहेत त्यांना बसणार नाही, परंतु ही सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. सदर झाल्यामुळं जे काही सर्वसामान्य रेल्वेचे प्रवासी आहेत त्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडं रेल्वेने देखील सांगितलं होतं की यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त चाकरमाने त्यांना होणार नाही, परंतु हा त्रास झालेला आपल्याला दिसून येत आहे. हा जो काही त्रास आहे हा दरवर्षी रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आल्याची न झाली सफाईचा फटका रेल्वेच्या ट्रॅकवर बसतो. अशाच प्रकारचा फटका देखील आज बसलेला आहे. रेल्वेच्या वतीनं जो काही दावा करण्यात आला होता हा दावा आता फेल करण्यात आलेला आहे. दरवर्षी रेल्वे सांगत जरी असली की कुठल्या प्रकारचा त्रास सर्वसामान्य जे काही रेल्वे प्रवासी होते त्यांना होणार नाही, परंतु यंदा देखील हा फटका बसलेला आहे. ठाण्यावरनं सीएसटीचे जे लोकल आहे ही पूर्णपणे ठप्प झाली. तर केवळ ठाणे आणि कल्याण असाच प्रवास आता ठाणेकरांना करावा लागणार आहे. मुंबईसह इतर परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. पहाटेपासूनच अनेक भागात पाऊस अजूनही सुरू आहे. अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. आपण पाहतोय मुंबईतली ही महत्वाची दृश्य. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय गाड्यांनी प्रवास करणाऱ्या या वाहन चालकांना अक्षरशः कसरत करत जावं लागतं. दुचाकी सवारांचं आपण सध्या कशा पद्धतीनं गाडी ओढत या पाणी भरलेल्या या रस्त्यातनं जावं लागतं या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. जुलै महिन्यातल्या या पहिल्याच पावसाने अशा पद्धतीनं मुंबईत विविध ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इकडे रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे तर दुसरीकडे रस्ते मार्गावर जर प्रवास करायचा झाला तर रस्त्या मार्गानं सुद्धा अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतं. मुंबईतली ही महत्वाची दृश्य आहेत. कशा पद्धतीनं सखल भागामध्ये पाणी साचलंय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. त्यामुळे जीव मुठीत धरून या वाहनधारकांना प्रवास करावा लागतोय. एकीकडे रेल्वे प्रशासनानं दावा केला होता की यंदाच्या पावसाळ्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, मात्र तरी सुद्धा जुलै महिन्याच्या पहिल्याच पावसामध्ये आपण पाहतोय मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर मार्गावरच्या लोकल सेवा असतील या ठप्प झालेल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनंही दावा केला होता की नाले सफाई पूर्ण झालेली आहे, पुन्हा मुंबई तुंबणार नाही. मात्र आपण या दृश्यांच्या माध्यमातून अगदी सहज पाहू शकतो महापालिकेनं केलेला हा दावा आता फोल ठरलेला आहे. कारण आणि याच महत्वाच्या खरं तर बातमी संदर्भात अधिकचा अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं. रुपाली, सध्या मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय, काय सध्या परिस्थिती आहे?
नक्की श्वेता, आपण पाहत आहोत की मुंबईमध्ये खरं तर रात्रभर पावसाने जोरदार अशी हजेरी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळेच रस्ते जे तिकडे पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं आहे आणि याच्यामुळे रेल्वेची वाहतूक देखील खोळंबलेली आहे. रेल्वेमध्ये आपण बघितलं सध्या मध्य रेल्वेवरती, तर मग ठाणे भांडुपचं जे रेल्वे स्टेशन आहे तिकडे संपूर्ण जे ट्रॅक आहे ते खरं तर या ठिकाणी पाण्याच्या खाली गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे जी ठाणे भांडुपवरून जी बदलापूरकडे जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि त्याच्यासोबतच सीएसटीकडे येणारी वाहतूक देखील तेवढीच विस्कळीत झालेली आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सर्व चाकरमान्यांना खरं तर आता मनस्ताप होताना पाहायला मिळत आहे. कारण की सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारच्या दिवशी चाकरमान्यांना खरं तर कामावर पोहोचण्याची घाई असते आणि रात्रभर झालेल्या पावसामुळे सकाळची ही अवस्था बघता एकूणच खत चाकरमानी आता खरं तर हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे सगळ्या चाकरमान्यांना आजचा लेटमार्क बसू शकतो अशी सुद्धा एक भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे आणि त्याच्यामुळे आज सकाळपासूनच खरं तर मुंबईकर हैराण झालेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर देखील पाणी साचल्यामुळे खरं तर जी रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील खरं तर संत गतीने झालेली आहे आणि त्याच्यामुळे खरं तर आता मुंबईकरांना टॅक्सीचा खरं तर आधार घ्यावा लागत आहे, रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र अशा वेळी टॅक्सी आणि रिक्षा मिळणं देखील मुंबईकरांसाठी मुश्किल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता मुंबईकरांनी या आजच्या दिवशी तरी घरातून बाहेर पडताना खरं तर माहिती घ्यावी आणि त्याच्यानंतर मुसळधार पावसाचा आता मध्य रेल्वेला फटका बसल्याचा आपण पाहतोय. कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा मुख्यत्वे परिणाम झालेला आहे. ठाणे ते सीएसएमटी सेवा ही पूर्णतः ठप्प असल्याची माहिती मिळते. हार्बर मार्गावरील वाहतूक सुद्धा अशीच विस्कळीत आहे. पनवेल वाशी दरम्यान विशेष लोकल सध्या सुरू आहेत, मात्र वाशीच्या पुढे लोकल या सध्या धावत नाहीये. मुसळधार पावसाचा आता मध्य रेल्वेला फटका बसल्याचा आपण या माध्यमातून पाहू शकतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.